नमस्कार मंडळी, आज आपल्या कृषिकठ्ठ्यावर आपण सिक्स हार्ट्स म्हणजेच सहा हृदयांचं एक सुंदर कोस्टर विणूया. हे कोस्टर विणायला मी वापरणार आहे 4-ply ॲक्रिलिक धागा, 3.5 mm क्रोशे हुक, मेझरिंग टेप आणि कात्री. चला मॅजिक रिंगपासून सुरुवात करूया. एक साखळी टाका विणूया. आता एक सिंगल क्रोशे आणि एक साखळी टाका असे सहा सेट्स विणूया. हे सहा सेट्स विणून झाले. मॅजिक रिंग घट्ट करूया आणि पहिल्या सिंगल क्रोशेच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. तीन साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. आता ह्याच टाक्यामध्ये अजून दोन डबल क्रोशे विणूया. हा तीन डबल क्रोशेचा एक सेट झाला. आता दोन साखळी टाके विणूया. आता पुढची चेन वन स्पेस सोडून देऊन पुढच्या सिंगल क्रोशेमध्ये एक तीन डबल क्रोशेचा सेट विणूया. आता दोन साखळी टाके विणूया. आता असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. आता पहिल्या तीन टाक्यांच्या साखळीतल्या सगळ्यात वरच्या टाक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. तीन साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. इथेच अजून एक डबल क्रोशे विणूया. पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया आणि ह्या सेटमधल्या शेवटच्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे विणूया. तीन डबल क्रोशेच्या सेटमध्ये दोन निवाड होऊन हे पाच डबल क्रोशे झाले. आता दोन साखळी टाके विणूया. पुढच्या प्रत्येक तीन डबल क्रोशेच्या सेटमध्ये दोन डबल क्रोशे, एक डबल क्रोशे, दोन डबल क्रोशे आणि दोन साखळी टाके असा पॅटर्न विणत जाऊया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. आता पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. लक्षात घ्या, ह्या तिसऱ्या राऊंडमध्ये तीन डबल क्रोशेंच्या सेटमध्ये आपण पहिल्या आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक एक टाक्याने वाढ केली. आता पुढच्या दोन राऊंड्स म्हणजे R4 आणि R5 हा असाच पॅटर्न रिपीट करूया. आता पहिला डबल क्रोशे म्हणून तीन साखळी टाके विणूया आणि ह्याच टाक्यामध्ये अजून एक डबल क्रोशे विणून टाक्यांची वाढ करूया. आता पुढच्या तीन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे विणूया. आता शेवटच्या टाक्यामध्ये दोन डबल क्रोशे विणून अजून एका टाक्याची वाढ करूया. आता एका सेटमध्ये 7 डबल क्रोशे झाले. आता दोन साखळी टाके विणूया. आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया.
आता पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. पुढच्या म्हणजे पाचव्या राऊंडमध्ये अशीच टाके वाढ करूया. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया. आता इथेच अजून एक डबल क्रोशे विणून एका टाक्याची वाढ करूया. पुढच्या 5 टाक्यांमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणूया. आता शेवटच्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे विणून अजून एका टाक्याची वाढ करूया. आता एका सेटमध्ये एकूण 9 डबल क्रोशे झाले. आता 2 साखळी टाके विणूया आणि हा असाच पॅटर्न ह्या राऊंडच्या शेवटपर्यंत विणून मग भेटूया. आता पहिल्या टाक्याच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. पाचव्या राऊंडच्या शेवटी प्रत्येक सेटमध्ये 9 डबल क्रोशे आहेत. ह्या राऊंडमध्ये हृदयाचा गोलाकार विणायचा आहे. पुढचा टाका सोडून देऊन त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 7 डबल क्रोशे विणूया. आता पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. आता पुढचा टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 7 डबल क्रोशे विणूया. आता पुढचा टाका सोडून देऊया आणि शेवटच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच करूया. हा बघा, हा एक छानसा हृदयाचा आकार बनला. आता पुढच्या 3 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया. हा असाच पॅटर्न पुढे विणूया आणि ह्या राऊंडच्या शेवटी भेटूया. आता ह्या शेवटच्या साखळीतल्या 2 टाक्यांमध्ये स्लिप स्टिच करूया आणि मग पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. आता धाग्याचं लूप लांब ओढूया आणि धागा कापून टाकूया. धाग्याची सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया. हे बघा, 5 इंच व्यासाचं हे 6 हार्ट्स कोस्टर तयार झालं. हे कोस्टर तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर जरूर लाईक आणि शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकन जरूर दाबा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशिंग.